जय श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते। या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो। या रथाला 7 घोडे असतात, म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो। या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात। सूर्य ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे। सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात। अशा या सूर्याला देव मानून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय। सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे। सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भूलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या 7 लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे। रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे। रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो। सूर्य देवता सतत या रथात विराजमान असते। देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्व प्राप्त होते तसेच महत्व सूर्याच्या रथाला आहे। त्यामुळे वॅकवर्क रथसप्तमी ला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते। रथसप्तमी पूजा विधी। रथसप्तमीला अरुणदेवतांनी स्नान करावे, सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्य नमस्कार घालावे, पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी, त्याला तांबडी फुले वाहावी, सूर्याला प्रार्थना करून आदित्यली देय स्तोत्रम, सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यांपैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे। खिरपुरीचा नैवेद्य दाखवावा। सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील 7 वार्ग 12 चाके 12 राशी दर्शवतात। या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते। अंगणात गोवऱ्या पेटवून त्यांवर एका बोळक्यात दूध उठू जाईपर्यंत तापवतात, म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात। त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात। रथसप्तमी कथा। श्री कृष्णाचा मुलगा शांब्याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता। एकदा दुर्वासू ऋषी श्री कृष्णास भेटण्यास आले होते। दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते, हे श्री कृष्णाचा मुलास माहिती नव्हते। दुर्वासा ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्री कृष्णास भेटावयास आले होते। दुर्वासू ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते। तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले। हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला, तुझे शरीर कुष्ठरोगी होईल। तसेच घडले, अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही। तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले। वडिलांची आज्ञा मानून श्याम याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्यांचा रोग बरा झाला। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।